मधल्या सैथिया स्टेशन इथे झालेल्या ट्रेन्सच्या भीषण अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर 110 जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगाल बीरभूम इथल्या सैथिया स्टेशनवर आज पहाटे 2 दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. वनांचल एक्सप्रेस स्टेशनवर थांबली असता मागून येणारी उत्तरबंग एक्सप्रेस तिच्यावर जाऊन धडकली. या घटनेत 50 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बीरभूम हॉस्पिटलमध्ये जखमींना सध्या दाखल करण्यात आलंय. 110 लोक जखमी आहेत. बचाव कार्य तिथे सुरू आहे. सीआरपीएफ आणि बचाव टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी देखील घटनास्थळी दाखल होत आहेत. भागलपूरहून रांचीला वनांचल एक्सप्रेस जात होती आणि या गाडीचे 3 डबे अपघातग्रस्त झाले आहेत. आपण ही दृश्य या अपघाताची बघू शकतोय. आणि 2 एक्सप्रेसमध्ये ही धडक झालेली आहे. 2 एक्सप्रेस एकमेकांवर जाऊन धडकल्या आहेत. रात्री साधारण 2 अपघात झाला. सैथिया स्टेशनवर अपघात झालाय. वनांचल एक्सप्रेसला धडक दिली आहे. उत्तरबंग एक्सप्रेस जी आहे तिनं मागून येऊन वनांचलला धडक दिली. वनांचलचे 3 डबे अपघातग्रस्त झाले आहेत. उत्तरबंग एक्सप्रेसनं ही धडक दिली आहे. 50 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालाय. 110 जण साधारण याच्यामध्ये जखमी झाले. जखमींची संख्या जी आहे ती अधिकाधिक वेळेने वाढत चालली आहे. बीरभूमी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत 110 जण आणि त्या सगळ्या 110 लोकांवरती तिथे उपचार सुरू आहेत. सीआरपीएफची बचाव टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी देखील घटनास्थळाला भेट देणार आहेत.